नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर दोन हजार साठीच्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे शेहान करुणा तिलका यांना दोन हजार बावीस साठीच्या बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर द सेवन मून ऑफ माली आल्मेडा या कादंबरीसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता, आता, आता हे जे शेहान करुणा तिलक आहेत हे एक लेखक आहेतच त्याचप्रमाणे ते एक पत्रकार सुद्धा आहेत हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे तर सत्तावीसव्या महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता सत्तावीसव्या महालेखा नियंत्रक म्हणून भारती दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीदास आता या सत्तावीसव्या महालेखा नियंत्रक बनलेल्या आहेत आणि त्यांनी हा पदभार कधीपासून स्वीकारलेला आहे तर अठरा ऑक्टोबर पासून त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे आणि आता भारतीदास यांच्याविषयीचे हे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या त्यांनी याआधी प्रत्यक्ष कर मंडळाच्या प्रधान मुख्य महालेखापाल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रधान मुख्य महालेखा नियंत्रक आणि गृह आणि सहकार मंत्रालयाच्या प्रधान महा मंत्रा मंत्रा महा महा मुख्य महालेखा नियंत्रक तसेच आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि आता हे जे महालेखा नियंत्रक आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया तर महालेखा नियंत्रक हे केंद्र सरकारचे लेखा प्रकरणासाठीचे मुख्य सल्लागार असतात आणि महालेखा नियंत्रकांच्या का जबाबदाऱ्या काय असतात तर लेखा प्रणालीचे व्यवस्थापन करणे आणि केंद्र सरकारचे लेखापरीक्षण करून ते सादर करणे हे महालेखा नियंत्रकांच्या जबाबदाऱ्या असतात आणि महालेखा नियंत्रक हे सरकारी खजिन्यावर नियंत्रण आणि केंद्र सरकारचे अंतर्गत लेखा परीक्षण देखील करत असतात तर लक्षात राहू द्या आता सत्तावीसव्या महालेखा नियंत्रक कोण बनलेले आहेत तर दास आता या सत्तावीसव्या महालेखा नियंत्रक बनलेले आहेत आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा आता तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील ग्रीको रोमन प्रकारात कास्य पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू कोण ठरलेले आहेत कुस्तीतील कोणत्या प्रकारात तर ग्रीको रोमन या प्रकारात कास्य पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू हे साजन भानवाला बनलेले आहेत आणि त्यांनी हे कास्य पदक कोणत्या वजनी गटामध्ये जिंकलेलं आहे तर सत्याहत्तर किलो वजने गटामध्ये त्यांनी हे कास्य पदक जिंकलेलं आहे आणि आता या ज्या तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा आहेत याचं आयोजन सतरा ऑक्टोबर पासून सुरू झालेलं आहे सतरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान याचं आयोजन स्पेन मधील पोंट्रेवेद्रा येथे करण्यात येत आहे आणि ही या तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे तर पाचवी आवृत्ती आहे आणि या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे याचं आयोजन करण्यात येतं आणि या स्पर्धा दोन हजार सतरापासून आयोजित करण्यात येत आहेत आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता नुकताच ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार बावीस प्रकाशित करण्यात आलेला आहे तर आता या ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार बावीस मध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आता या इंडेक्समध्ये भारत चौरेचाळीस देशांच्या यादीत एक्केचाळीसव्या स्थानी आहे आणि यामध्ये भारताला किती गुण देण्यात आलेले आहेत तर चौवेचाळीस पॉईंट चार इतके गुण भारताला देण्यात आलेले आहेत आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये याच इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी होता तर त्रेचाळीस देशाच्या दे यादीमध्ये भारत यामध्ये चाळीसव्या क्रमांकावर होता आणि त्यावेळेस भारताला किती गुण देण्यात आले होते तर त्रेचाळीस पॉईंट तीन इतके गुण त्यावेळेस भारताला देण्यात आलेले होते आणि आता या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये पहिल्या तीन क्रमांकावर कोणते देश आहेत तर आईसलँड यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि आईसलँड देशा या देशाला यामध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट सात गुण देण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क हा देश आहे आणि आता या इंडेक्समध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा देश कोणता आहे तर थायलंड हा देश आहे थायलंड या इंडेक्समध्ये चौवेचाळीसव्या क्रमांकावर आहे आणि हा जो इंडेक्स आहे हा, हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर मर्सर या संस्थेद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला जातो आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा आता पहा नुकतेच भारत सरकारने पेन्शन धारकांसाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे तर आता त्या पोर्टलचं नाव काय आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर आता त्या पोर्टलचं नाव भविष्य असं आहे काय नाव आहे तर भविष्य नावाने केंद्र सरकारद्वारे पेन्शन धारकासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि या पोर्टलचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे जे पोर्टल आहे हे पोर्टल एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेलं आहे कोणत्या बँकेच्या सहकार्याने तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने हे भविष्य पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा आता यात काय विचारलेलं आहे तर सर सय्यद उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर आता सर सय्यद उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार बावीसने प्राध्यापक बार्बरा मेटकाल्फ यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता हे ज्या प्राध्यापक बारबरा मेटकाल्फ आहेत ह्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्या अमेरिका या देशाच्या नागरिक आहेत आणि त्या एक इतिहासकार आहेत आणि त्यांना आता हा जो सर सय्यद उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आलेला आहे हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाद्वारे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो आणि यावर्षी सर सय्यद अहमद खान यांची दोनशे पाचवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जयंती दिनीस बारबरा मेटकाल्फ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता जे अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती तर अठराशे मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली होती आणि याबरोबरच आपण आतापर्यंतचे काही महत्वाचे पुरस्कार सुद्धा पाहून घेऊया तर पहा दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर आशा पारेख यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीस साठीचा प्रिजगर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर फ्रान्सिस केरे यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीस मधील बोल्समन पदक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत तर दीपक धर हे आहेत आणि नेताजी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर शिंजो आबे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे एबेल पुरस्कार डेनिस पार्नेल सुलिवन सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार विनोद शर्मा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार भारत सासने जी डी बिर्ला पुरस्कार नारायण प्रधान आणि पुण्यभूषण पुरस्कार नितीन देसाई यांना देण्यात आलेला आहे हे काही महत्वाचे पुरस्कार आहेत येणाऱ्या परीक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात राहू द्या आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा स्लोवाक प्रजासत्ताक या देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतीच आता स्लोवाक प्रजासत्ताक या देशात भारताचे राजदूत म्हणून अपूर्वा श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याआधी सुद्धा काही देशामध्ये भारताचे राजदूत नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांची नाव सुद्धा लक्षात राहू द्या तुम्हाला परीक्षेत यावर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पहा कुवेत या देशाचे राजदूत म्हणून डॉक्टर आदर्श स्विका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मादा गास्कर या देशाचे राजदूत म्हणून बंडारू विल्सन बाबू तर दक्षिण कोरियामध्ये अमित कुमार तर गिनी प्रजासत्ताक या देशामध्ये अवतार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याचप्रमाणे उच्चायुक्त म्हणून ब्रिटेनमध्ये विक्रम दुराईस्वामी तर कॅनडामध्ये संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक सातवा पहा यात काय विचारलेला आहे तर मॅग्नस कार्लसनला हरवणारे सर्वात कमी वयाचे बुद्धिबळ कोण ठरले आहेत तर नुकतंच आता मॅग्नस कार्लसनला हरवणारे सर्वात कमी वयाचे बुद्धिबळ पट्टू हे डोना रुमा गुकेश ठरलेले आहेत आणि आता हे जे डोना रुमा गुकेश आहे त्यांचं सध्या वय किती आहे तर सोळा वर्षे चार महिने आणि वीस दिवस इतकं यांचं वय आहे आणि आता ते मॅग्नस कार्लसनला हरवणारे सर्वात कमी वयाचे बुद्धिबळ पट्टू ठरलेले आहेत आणि त्यांच्या आधी हा विक्रम कोणी केला होता तर आर प्रज्ञानंद यांनी केला होता आणि त्यावेळेस त्यांचं वय किती होतं तर सोळा वर्षे सहा महिने आणि दहा दिवस इतकं त्यांचं वय होतं आणि आता हे जे आर प्रज्ञानंद आहेत यांनी मॅग्नस कार्लसनला दोन वेळेस हरवलेला आहे आणि याआधी आता नुकतंच हा मोतन अर्जुन एरिगेसी यांनी सुद्धा मॅग्नस कार्लसन यांना हरवलेला आहे तर आता या तिन्ही भारतीय बुद्धिबळ खेळाडूंची नाव लक्षात राहू द्या या तिघा जणांनाही अलीकडेच आता मॅग्नस कार्लसनला हरवलेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक आठवा पहा आता हे जे उल्फ क्रिस्टरसन आहेत हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत तर उल्फ क्रिस्टरसन हे स्वीडन या देशामध्ये पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांना तेथील ते निवडणुकीमध्ये एकूण एकशे शहात्तर मते मिळालेली आहेत आणि आता यामध्ये उल्फ क्रिस्टरसन यांचा पक्ष आहे याला येथे बहुमत नाही तरी सुद्धा ते पंतप्रधान बनलेले आहेत आणि आता येथे स्वीडन या देशाविषयी बोललेलं आहे तर मॅपमध्ये पहा स्वीडन हा एक युरोपमधील देश आहे आणि याची राजधानी काय आहे तर स्टॉक ही राजधानी आहे आणि चलन काय आहे तर स्वीडिश क्रोन हे स्वीडनचं चलन आहे आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा आता पहा काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून कोण निवडून आलेले आहेत तर आता काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे हे निवडून आलेले आहेत आणि आता ही जी निवडणूक होती यामध्ये शशी थरूर त्यांच्या विरोधात उभे टाकले होते आणि आता शशी थरूर यांना हरून मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये खरगे यांना सात हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळालेली आहेत तर शशी थरूर यांना एक हजार बहात्तर मते मिळालेली आहेत आणि आता प्रथमच पंचवीस वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबातला सदस्य नसलेला अध्यक्ष मिळालेला आहे आणि काही न्यूज पेपरमध्ये इथं चोवीस वर्षानंतर दिलेलं आहे पण ही माहिती आपण कुठून घेतलेली आहे तर ऑल इंडिया रेडिओच्या माहितीनुसार पंचवीस वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला गांधी कुटुंबातला सदस्य नसलेला अध्यक्ष मिळालेला आहे आणि आता या ज्या निवडणुका आहेत तर काँग्रेस पक्षाच्या एकशे सदोतीस वर्षाच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी झालेली ही सहावी निवडणूक आहे याआधी एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार रोजी अशा निवडणुका झाल्या होत्या आणि आता दोन हजार बावीस मधील ही सहावी निवडणूक आहे आणि आता इथे मल्लिकार्जुन खरगे यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया तर पहा मल्लिकार्जुन खरगे एकोणीसशे बहात्तर मध्ये कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते आणि त्यानंतर याच मतदारसंघातून ते नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि प्रथम ते खासदार म्हणून कधी निवडून आलेले आहेत तर दोन हजार नऊ मध्ये प्रथम ते खासदार म्हणून निवडून आले होते आणि दोन हजार चौदा मध्ये सुद्धा ते खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी कोणते पद भूषवलेलं आहे तर श्रम मंत्री हे पद भूषवलेलं आहे आणि आता हे मल्लिकार्जुन खरगे आहेत हे राजकारणाबरोबरच हे एक उत्कृष्ट कबड्डी आणि फुटबॉल खेळाडू सुद्धा आहेत आणि आता आजचा शेवटचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणाची पुढील संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आता नुकतीच आरमाने गिरीधर यांची आता पुढील संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता आरमाने गिरीधर हे संरक्षण सचिव या पदाचा पदभार कधी स्वीकारतील तर एकतीस ऑक्टोबर रोजी स्वीकारतील कारण याच दिवशी सध्याचे संरक्षण सचिव अजय कुमार निवृत्त होतील आणि त्यानंतर आरमाने गिरीधर हे संरक्षण सचिव या पदाचा पदभार स्वीकारतील आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा टी ट्वेंटी विश्वचषकात पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद